26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिन। आजच्याच दिवशी देशामध्ये लोकशाही लागू झाली। हा दिवस सर्वत्र आनंदाने साजरा केला जातो। याच दिवसाचे औचित्य साधून बदलापूर पश्चिम येथील डीमार्ट रिक्षा स्टँडवर 74वा प्रजासत्ताक दिवस हा साजरा करण्यात आला। यावेळी रिक्षा युनियन अध्यक्ष चंद्रशेखर काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्रजासत्ताक दिन हा साजरा केला। तसेच निसर्गाचा समतोल राखत वृक्षारोपण देखील करण्यात आले व नागरिकांना मोफत नाश्ता वाटप करण्यात आले। यावेळी अध्यक्ष चंद्रशेखर काळे व स्टँड प्रमुख भरत हलपतराव यांनी ठळक वार्ताशी बोलताना आपले मत मांडून त्यांनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी रिक्षा चालक मालक सेवा संस्थाचे चालक मालक तसेच इतर पदाधिकारी ध्वजारोहणाला उपस्थित होते। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता, बदलापूर। नमस्कार, मी अनिकेत सोनावणे, ठळक वार्ताच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपले सर्वांचं स्वागत करतो। मित्र हो, आज प्रजासत्ताक दिवस म्हणजे 26 जानेवारी आणि याच दिवसाचे औचित्य साधून देशभरामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतात आणि आज आपण आलो आहोत बदलापूर पश्चिम येथील डीमार्ट स्टँडवरती, रिक्षा स्टँडवरती। आणि या ठिकाणी देखील आपण माझ्या मागच्या बाजूला पाहू शकतो की विविध तिरंग्याची सजावट करून या ठिकाणी विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा एक कार्यक्रम केला जातोय। खरं तर आपण मागच्या बाजूला पाहिलं तर या ठिकाणी तिरंगा आपल्याला पाहायला मिळतो आणि ध्वजारोहण करून राष्ट्रगीत म्हणत या ठिकाणी कार्यक्रम झाला। आपल्यासोबत रिक्षा स्टँडचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की नेमका काय कार्यक्रम आहे। स्वागत आहे आणि प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा। कशा प्रकारे आज डीमार्ट स्टँडवरती आपण कार्यक्रम, रिक्षा युनियन तर्फे भारताचा 74वा प्रजासत्ताक दिन आम्ही रिक्षा युनियन तर्फे साजरा करत आहे आणि त्याच्या देशवासियांना आणि सर्व आमच्या रिक्षा बांधवांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आपल्या इथं वृक्षारोपण देखील केलं गेलं, काय काय वृक्षारोपण पण कार्यक्रम घेतलेला आहे रिक्षा चालकांच्या तर्फे आणि आम्ही तो आता संपन्न करत आहोत रिक्षाचा वृक्षारोपण समारंभ। किती रिक्षा चालकांनी आमच्यामध्ये सहभाग घेतला होता आणि कशा प्रकारे तयारी होती? सहभाग घेतला म्हणजे आमचे जे रिक्षा स्टँडचे जे सर्व सभासद आहेत 60-70 लोक तेही इथे याच्या कार्यक्रमात सहभाग घेतलेला आहे। आपल्यासोबत स्टँड प्रमुख आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात कशा प्रकारे शुभेच्छा द्याल आणि कशा प्रकारे कार्यक्रमाचं नियोजन होतं आजच्या। 26 जानेवारी 2023 हा आपण 74वा स्वतंत्र प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर आज आपण भेट दिली होती बदलापूर पश्चिम येथील डीमार्ट स्टँडला। खरं तर माझ्या मागच्या बाजूला जर पाहिलं तर विविध प्रकारे या ठिकाणी रोषणाई केली गेली आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर तिरंगा लावून या ठिकाणी जो देशाचा 74वा दिवस आहे तो साजरा केला गेलाय। तुर्तास इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठळक वार्ता। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसह मी अनिकेत सोनावणे, ठळक वार्ता, बदलापूर।